शिष्यवर्ती परीक्षा व सर्व स्पर्धा परीक्षा व्याज शॉर्टकट्स पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायची दहा टक्के दराने किती वर्षात दाम तिप्पट होईल अतिशय साधीसोपे ट्रिक्स यायच्या दाम तिप्पट पाचपट सहापट पट करायचे असेल तर कशा पद्धतीने सोडवता येईल मुलांना अशा पद्धतीचं गणित असेल तर आपल्याला किती वर्षात विचारले किती वर्षात दाम तिप्पट होईल म्हणून वर्ष बरोबर काय बरोबर कंसामध्ये पट घ्या कंसामध्ये पट वजा एक आणि गुणोले काय करा शंभर छदस्थानी काय करा दर लिहा लक्षात आलं हे सूत्र मांडा पट वजा एक गुणोले शंभर पट किती आहे तीन पट वजा एक गुणोले शंभर छदस्थानी दर किती आहे दहा मग आपण दहा दर दिले आहे ना मग एक काम करा हा शून्य गेला हा शून्य गेला याच्यातून वजा केलं तीनमधून एक वजा केलं दोन गुणले दहा बरोबर वीस वर्ष म्हणजे दहा दराने एका रकमेची दाम तिप्पट होण्यासाठी किती वर्ष लागतील वीस वर्ष समजलं कसं सोडलेलं पट वजा एक गुणले शंभर किती पट आहे तीन पट वजा एक म्हणजे दुप्पट आपण भाग घातला बरोबर दोन गुणले दहा बरोबर वीस वर्षामध्ये रकमेची तिप्पट होईल किती सोपं गणित आहे चला तर मुलांनो पुढील व्हिडिओ पाहूया एका रकमेची सहा वर्षात चारपट रक्कम होत असेल तर व्याजाचा दर किती जे आपण पहिलं गणित सोडवलं तर त्याच पद्धतीनं अतिशय सोपं गणित आहे एका रकमेची सहा वर्षात किती पट करायचे आहे चारपट मग आपण चारपट करत असताना एक लक्षात ठेवा की काय तर व्याजाचा दर किती असेल दरबरोबर कंसात पट वाजा एक गुणोले शंभर छदस्थानी काय वर्ष छदस्थानी वर्ष किती पट आहे चार पट चार वाजा एक गुणोले शंभर छदस्थानी किती सहा मग आपण पहा यांची वाजाबाकी करा किती येते वाजाबाकी तीन गुणोले शंभर छदस्थानी सहा बे तीन एक तीन तीन दोन्ही सहा बेक बे बे पंचे दहा आणि बे शून्य शून्य म्हणजे व्याजाचा दर किती असेल पन्नास टक्के म्हणजे एका रकमेची सहा वर्षात किती पट करायची आपल्याला चारपट जर करायचे असेल तर व्याजाचा दर किती असेल पन्नास टक्के म्हणून पर्याय क्रमांक किती येतो एक अशा पटीचं गणित असेल तर पट वाजा एक गुणले शंभर दर विचारला असेल तर खाली वर्ष लिहा आणि वर्ष विचारलं असेल तर खाली दर लिहा समजलं मुलांना चला तर मुलांना पुढील व्हिडिओ पाहूया चार हजार रुपये दहा दराने किती वर्षात दाम दुप्पट होतील गणित वाचा किती वर्षात दाम दुप्पट होतील वर्ष लागतील म्हणजे दहा दराने चार हजार रुपयाची दुप्पट होण्यासाठी किती वर्ष लागतील मग पटीचं जर गणित असेल तर आपल्याला काय सांगितलंय याच्यामध्ये काय काढायला सांगितलं आपल्याला किती वर्षात म्हणून वर्ष बरोबर कंसात पट वाजा एक गुणोले किती मांडतो आपण शंभर छदस्थानी काय येतो दर लक्षात आलं मग आपल्याला आप वर्ष बरोबर पट किती आहे दुप्पट वाजा एक गुणोले शंभर छदस्थानी दर किती आहे दहा लक्षात आलं मग हा शून्य गेला हा शून्य गेला वर्ष बरोबर याच्यातून एक वाजा केलं एक गुणोले हे राहिलेलं दहा बरोबर दहा वर्ष लागतील म्हणजे आपल्याला लक्षात आलं असेल की चार हजार रुपयाचे दहा टक्केदाराने दामदुप्पट व्हायचे असेल तर चार हजार रुपयाचे दाम दुप्पट व्हायचे असेल दुप्पट व्हायचे असेल दहा टक्के दरानंतर आपल्याला किती वर्ष लागतील दहा वर्ष लागतील कशा पद्धतीने सोडवलं लक्षात आलं पटीचं गणित असेल तर पट वजा एक करा गुणवले दर गुणले शंभर छदस्थानी जर वर्ष काढायचं असेल तर दर आणि दर दिला असता वर्ष काढायचं असेल तर छदस्थानी वर्ष हे गणित कशा पद्धतीने सोडवल्या लक्षात आलं असेल म्हणून पर्याय क्रमांक किती येतो चार अशाच पद्धतीनं पटीचं गणित सोडवा अतिशय साध्या सोप्या ट्रिक्स या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत चला तर मुलांना पुढील व्हिडिओ पाहूया एका रकमेची पाच टक्के दराने दुप्पट किती वर्षात होईल पटीचे गणित विचारले आपण पाहिलेले आहेत दाम दुप्पट म्हटलं की एकच लक्षात ठेवा किती वर्षात दुप्पट होईल याचे साधी सोपे आयडिया मुलांना काय आहे गणित काय आहे एका रकमेची पाच दाम दामदुप्पट किती वर्षात होईल म्हणजे पाच दाम दामदुप्पट होण्यासाठी किती कालावधी लागेल दामदुप्पट जर काढायचं असेल दामदुप्पट जर विचारलेला असेल तर जे साधी सोपी ट्रिक्स काय आहे की काय हे जे दिलेलं आहे ना हि तर शंभर छदस्थानी दर शंभर छदस्थानी दर मग पहा शंभर छदस्थानी दर किती आहे पाच पाच एक पाच पाच दोन्ही दहा आणि हे शून्य म्हणजे काय त्या रकमेची दामदुप्पट होण्यासाठी किती दराने पाच दराने दामदुप्पट होण्यासाठी किती वर्ष लागतील वीस वर्ष लागतील म्हणून पर्याय क्रमांक किती येतो चार मी गणितात काय सांगितले मुलांनो एका रकमेची पाच दराने दामदुप्पट होण्यासाठी किती वर्ष लागतील जर दामदुप्पट विचारला असेल तर सरळ काय करा शंभर दर ला शंभर छेदस्थाने दर घ्या म्हणजेच शंभरला दराने भागा म्हणजे वीस वर्ष लागतील म्हणजे दामदुप्टीचा कालावधी आपल्याला काढता येईल समजलं मुलांनो अशा पद्धतीने आपल्याला हे पाचच शेकंदामध्ये हे गणित सोडवता येतं चला तर मुलांना पुढील व्हिडिओ हो पाहूया तीन हजार रुपयाचे पाच वर्षाचे दसादसे दहा दराने होणारे सरळ व्याज व रास किती अतिशय सोपं असणारं उदाहरण की आपल्याला पहिल्यांदा सरळ व्याज काढायचं आहे या सरळ व्याजामध्ये मुद्दल दिलेले आहे किती ते आहे तीन हजार रुपये कालावधी दिलेला आहे किती आहे पाच वर्ष आणि दरसुद्धा दिलेला आहे किती आहे दहा याच्यावरून आपल्याला सरळ व्याज काढता येतं सरळ व्याज बरोबर मुलांनो सरळ व्याज बरोबर म गुणले द गुणोले क छदस्थानी शंभर म्हणजे मुद्दल गुणले दर गुणोले कालावधी छदस्थाने शंभर याचाच आपण असेही साध्या सोप्या पद्धतीने कदम छदस्थाने शंभर असं देखील म्हणू शकतो मग पहा मुद्दल आहे तीन हजार रुपये दर आहे दहा आणि कालावधी आहे पाच वर्ष छतस्थानी शंभर हे दोन शून्य गेले आणि हे दोन शून्य गेले मग यांचा गुणाकार करा तीस गुणवले दहा बरोबर किती येतं तीनशे गुणवले पाच पाच त्री पंधरा म्हणजे सरळ व्याज किती मिळालं दीड हजार रुपये समजला किती सोपं आहे याच पद्धतीने मा मान्य करा आणि सोडवा मग आपल्याला काय विचारलंय तर रास किती असेल राशीचं सूत्र काय आहे मुद्दल अधिक व्याज मग मुद्दल किती आहे मुद्दल किती आहे तीन हजार अधिक सरळ व्याज किती आहे दीड हजार मग एकूण किती झालं साडेचार हजार म्हणजे किती मिळाली रास साडेचार हजार म्हणून पर्याय क्रमांक किती येतो दोन कारण का सरळ व्याज मिळालं दीड हजार आणि मुद्दल किती मिळाली साडेचार हजार अशा पद्धतीने आपल्याला हे गणित सोडवता येईल चला तर मुलांना पुढील व्हिडिओ पाहूया दहा हजार रुपयाचे चार वर्षात सरळ व्याजाने दोन हजार रुपये सरळ व्याज होते तर व्याजाचा दर किती गणित काय विचारले या गणितात सोडवताना अतिशय सोपी पद्धत आहे अतिशय सोपं गणित आहे मुद्दल किती आहे मुद्दल आहे दहा हजार रुपये समजलं कालावधीक म्हणजेच काय कालावधी किती आहे चार वर्ष आणि सरळ व्याज किती झालं या दहा हजार रुपये रकमेवरती चार वर्षात सरळ व्याज किती झाले दोन हजार रुपये तर आपल्याला काय काढाय सांगितलं आहे दर किती तर सरळ व्याजाचं सूत्र आपल्याला माहीत आहे सरळ व्याजबरोबर मुद्दल गुणले दर गुणवले कालावधी छदस्थानी शंभर लक्षात आलं मुलांनो मग मुद्दल किती आहे दहा हजार दर आपल्याला माहीत आहे का नाही कालावधी किती आहे चार वर्ष छदस्थानी किती येईल शंभर मग हे सरळ व्याज किती आहे आपल्याला माहीत आहे का नाही किती आहे दोन हजार रुपये म्हणून दर काढत असताना दर बरोबर हे आणि ह्यांचा गुणाकार वरतील्या दोन हजार गुणले शंभर छदस्थानी मुद्दल किती आहे दहा हजार गुणवले चार मग अतिसंक्षिप्त रूप द्या हे तीन शून्य गेले हे तीन शून्य गेले हा शून्य गेला हा शून्य गेला बरोबर आहे मग आपल्याला एका याला अतिसंक्षिप्त रूप द्या आपल्याला काय विचारलं आहे या मित्र व्याजाचा दर किती असेल या चारने याला भागा किती येईल बे क बे बे दोन्ही चार बे क बे आणि बे पंची दहा म्हणून व्याजाचा दर असेल पाच टक्के म्हणून पर्याय क्रमांक किती येतो एक कशा पद्धतीने सोडवायला लक्षात आलं की दोन हजार गुणोले शंभर आपण वर मांडा दर काढायचा असेल तर दर इथेल्या मुद्दल गुणले कालावधी छदस्थानी लिहा याला अतिसंक्षिप्त रूप द्या मग उत्तर किती आलं दर किती मिळाला पाच टक्के अशा पद्धतीने आपल्याला हे गणित सोडवता येईल चला तर मुलांना पुढील व्हिडिओ हो पाहूया पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा